अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीच्या मतदान दिनी दुपारी अचानक जलसंपदा विभागातील एक व्यक्ती एकच मिशन जुनी पेन्शन च्या नावाची टी शर्ट आणि टोपी परिधान करून मतदान केंद्राबाहेर दाखल झाला. चपराशीपुरा मनपा शाळा क्रमांक 13 मतदान केंद्राबाहेरील बूथला भेटी दिल्या. मतदान आहे आणि आपण एकच मिशन जुनी पेन्शन ची टी शर्ट घालून फिरत आहात, काय कारण? कारण असं आहे की आम्हाला जुनी आम्ही जर समर्थन केलं त्याला जुनी पेन्शन साठी आमचा जर आवाज उठत असेल तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जुनी पेन्शन पाहिजे. फक्त अचानक येथील नागरिकांनी एकच मिशन जुनी पेन्शन लिखित कपडे परिधान केलेल्या व्यक्तीला पाहता सेल्फी काढला. सध्या सत्ताधारी पक्षाकडे सगळे निर्णय असतात आणि सत्ताधारी पक्षाशी समकक्ष असणारे आमदार हे कोणत्याही लोकांचे प्रश्न उचलत नाहीत, त्यामुळे सध्या तरी पदवीधर मतदार हे जागृत झाले आहेत आणि पदवीधर आमदार हा नेहमी सत्तेच्या विरोधी बोलणारा असला पाहिजे, कारण की सत्ता नेहमी ही जनरल लोकांची पिळवणूक करते आहे. त्यांच्या विरोधामधला आवाज त्याच्याकरता आम्हाला मतदान करायचे आहे. जो उमेदवार आमच्यासाठी जुनी पेन्शनची मागणी मार्गी लावतील त्याच्यासोबत आम्ही एकच मिशन जुनी पेन्शन. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, अशी प्रतिक्रिया देत तो कर्मचारी दुचाकीने पुढे निघून गेला. आता सरकारी कर्मचारी सरकारच्या विरोधात जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.